what did happen to the last 10? ओके सो टेक 5 इन अंदमान. आजच मी माझा डायव्हर्स कोर्स पूर्ण केला आणि आता 1 वाजले. सो आय डिसाइडेड टू गो टू वन ऑफ द मोस्ट कमर्शलाइज बीचेस हिअर, दॅट इज द एलिफंटा बीच. सो एलिफंटा बीचला जायला इथे असं खूपच कमर्शलाइज, म्हणजे वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं बुकिंग वगैरे द्यायला लागतं आणि फेरीनी जायला लागतं. सो फेरीचे चार्जेस आर 1000 rupees, विच आर एक्झॉर्बिटंट अकॉर्डिंग टू मी. आणि अपॅरंटली खूप गर्दी असू शकते तिथे. आता मी वॉटर स्पोर्ट्स तर नाही करत आहे कारण मी इतकं स्कूबा डायविंग केले की आता आय डोंट वॉन्ट टू एनी ऑफ दॅट. पण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इथे बुक करून जाऊ शकता. द रेट्स अप्लाय अकॉर्डिंगली. म्हणजे मला माहिती होतं की हे अतिशय कमर्शलाइज आहे आणि ते खूप वॉटर स्पोर्ट्स वगैरे होतात, पण एवढं असेल माहिती होतं. माय गुडनेस, लाईक लुक इट ऑल दिस. आणि नॉट किडिंग, इट लुक्स फन. तुम्ही अगर फॅमिली बरोबर वगैरे आला आहात और इवन इन ग्रुप्स इन ऑल, दिस मस्ट बी फन. आय एम टू कूल फॉर वॉटर स्पोर्ट्स सो आय एम नॉट गोना डू एनी, बट दी ऑप्शन्स हिअर आर क्रेझी. इथे सगळे असे शॅक्स वगैरे आहेत आणि रेस्टॉरंट्स, आणि इथे ती धुमाकूळ, म्हणजे यू कॅन सी द लाईन ज्याच्यामध्ये लोक उभे आहेत टू गो ऑन इट. अँड ड्रॅगन राईज, बनाना राईज नाही बोलू शकत, ड्रॅगन राईज एव्हरीबडी. माय गॉड, मस्त. इथे रेंज नाही आहे आणि अतिशय हुशार प्राण्यासारखे मी फक्त 140 rupees घेऊन आले कॅशमध्ये. नो UPI पेमेंट्स एव्हरीबडी, इनक्रेडिबल. सो माझ्या कॉस्टमध्ये बसणारा म्हणजे 100 rupees फक्त इकडे नारळ पाणी मिळतं, अँड दॅट इज ऑल आय एम गॉना ड्रिंक अपॅरेंटली. वाव. सो बेसिकली हे श्रीमंतांचं गोवा आहे, तिथे असे 60 people आले आहेत आणि दे डू ऑल सॉर्ट्स ऑफ स्पोर्ट्स. आणि यू कॅन हॅव लॉकर्स, चेंजिंग रूम्स, वॉशरूम्स, सगळं अवेलेबल आहे. सो लकीली मी पाण्याची बॉटल आणलेली आणि एक चिप्सचं पॅकेट, सो आय कॅन सस्टेन अन आवर ऑन दॅट. प्लस नाव आय नीड टू फाईंड अ क्वेंट प्लेस जिथे मी बसून माझ्या वेन चिल करू शकते. समथिंग दॅट आय हॅव नोटिस्ड ऑन ऑल द बीचेस इज दॅट मेनलँडपासून तुम्ही फक्त 10 centimeters बाजूला गेलात ना तरी तुम्हाला खूप छान आणि एम्प्टी स्पेसेस मिळतात. अन एक्झाम्पल, इथे अख्खी गर्दी, कचरा वगैरे आणि इथे कोणीच नाही. सो लेट्स सी इफ आय कॅन फाइंड अ स्पॉट. सो असं करून आपलं एलिफंटा बीच पण झालेलं आहे. द ओनली रिझन मी इकडे आले इज का तर मला ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं, अँड आय एम ग्लॅड कारण मी पण पहिल्यांदाच असं काहीतरी बघितलं. म्हणजे कोणी असं बोलायला नको की गवारची शेईंग यू डीड नॉट शो अस द मोस्ट फॅमिली ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी प्लेस ऑन दी आयलंड. सो असं करून आपण हे पण बघितलेलं आहे. आय मीन असं ॲडव्हेंचर पार्कमध्ये आल्यासारखं वाटेल मुलांना, इट्स जेन्युइनली फन. ॲट दी सेम टाईम या साईडला भरपूर शांत छान बीच आहे, स्नॉर्कलिंग वगैरे करू शकता. ओवरऑल आय थिंक इट्स अ व्हेरी प्रिटी बीच. ओके, वन ड्रॉबॅक की इकडनं ना लवकर नाही जात आहेत, म्हणजे ज्या 10 people मी बोटीत बसून आले त्या 10 people जोपर्यंत ॲक्टिव्हिटीज होत नाही तोपर्यंत त्या 10 people कोणी नाही निघू शकत. हाच काय मला आधी माहिती आहे जरा जरा असतं, म्हणजे सो 2 hours आयुष्याचे काढूनच या.